आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबागेवर येणारा मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकून या किडीचे लक्षणे व त्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, पिठ्या ढेकून या किडी जेव्हा हवामान हे उष्ण आणि कोरडे असते तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणावर पिकावर जाणवतो आणि हे कीड डाळिंब, भेंडी, वांगी, पेरू, आंबा अशा विविध पिकावर आढळून येते व ही कीड पानामधील आणि कोवळ्या फांदीमधील रस शोषण करते, त्यामुळे पाने पिवळी पडून सुकून जातात। तसेच या किडीच्या शरीरातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो, त्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या तसेच बुरशींची लागण झालेली दिसून येते आणि या बुरशीमुळे पानाची अन्ननिर्मिती क्रिया मंद होते। त्याचबरोबर डाळिंब फळावर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट काळपट होतात व विक्रीयोग्य राहत नाही आणि मिलीबगचा प्रादुर्भाव बागेवर जास्त असल्यास फळाची गळ होते। कळी अवस्थेमध्ये सुद्धा किडीचा प्रादुर्भाव होऊन कळ्या गळून पडतात। त्यासाठी मिलीबगच्या नियंत्रणासाठी वेळीच काही कीटकनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्या डाळिंबागेवर होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी। मित्रांनो, मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकून या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने औषध उपलब्ध होत असतात। त्यामध्ये सर्वप्रथम आपण नीम ऑइल 10,000 PPM घटक असलेल्या औषधाची 3 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा आपण ॲसिफेट 50% प्लस इमिडाक्लोप्रिड 1.8% कंटेंट असलेल्या UPL कंपनीच्या लान्सर गोल्ड या कीटकनाशकाची 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा आपण ब्युप्रोफेजेन 25% कंटेंट असलेल्या धानुका कंपनीच्या ॲपल या कीटकनाशकाची 2 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा आपण क्लोरोपायरीफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% कंटेंट असलेल्या घरडा कंपनीच्या हमला या कीटकनाशकाची 2 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा आपण इमिडाक्लोप्रिड 70% कंटेंट असलेल्या बायर कंपनीच्या ॲडमायर या औषधाची 0.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा आपण क्लोथायोनिडीन 50% कंटेंट असलेल्या सोमोटोमे कंपनीच्या दंतासू या कीटकनाशकाची 0.25 ते 0.50 ग्रॅम प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, काही आपण जीवाणूजन्य कीटकनाशकाचा पण फवारणी करून या किडीवर नियंत्रण मिळवू शकतो। त्यामध्ये मेटारायझियम एनएसओपी हे 5 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊ शकतो किंवा व्हर्टिसिलियम लेकानी हे 5 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी घेऊन या किडीवर नियंत्रण मिळवू शकतो। अशा प्रकारे मित्रांनो, या सांगितलेल्या जैविक किंवा रासायनिक औषधाचा वापर केल्याने आपल्या डाळिंबागेची मिलीबग या किडीपासून बचाव होण्यास मदत होईल। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।